नाशिकचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते आज आमच्या कार्यालयात गणपती बाप्पाची आरती करण्यात आली विधिवत पूजा करून आरती पार पडली यावेळी आमच्या कार्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी यावेळी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपाली खडवजे यांनी नमस्कार मी दीपाली घडवजे न्यूज इंडिया ट्वेंटी सेवनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सर आज आपल्याला लाभलेले आहेत सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या बाप्पाची आरती करण्यासाठी सर आलेले आहेत सर प्रथमतः तुमचं स्वागत करते आमच्या न्यूज इंडिया ट्वेंटी सेवन परिवाराकडून सर आपल्या कारकिर्दीत सगळ्यात मोठं संकट म्हणजे कोरोना तर सर नाशिककरांना या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या काळामध्ये नक्की कशी परिस्थिती होती तुम्ही कसं काम केलं त्यावेळेस खूप मोठं आव्हान होतं आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि आत्तापर्यंत कधी अशी परिस्थिती आली नव्हती की ऑक्सिजनसारख्या सुद्धा आपल्याला त्रास होईल औषधांकरता त्रास होईल बेड्स कमी पडतील आणि खूप आव्हानात्मक परिस्थिती होती तर आपण पहिल्यांदा तर म्हणजे दोन तीन गोष्टी ज्या नाशिकमध्ये चांगल्या केल्या त्या म्हणजे एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आपण सुरू केलं आणि त्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून आला कारण सगळे डिपार्टमेंट्स एका क्षेत्राखाली आले आणि कॉर्डिनेशन खूप चांगलं त्यामुळे झालं म्हणजे जवळपास पंधरा ते सोळा अधिकारी हे कंटिन्यू असली त्या आपत्कालीन केंद्रामध्ये काम करत होते दुसरं आपण केलं की के आपण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टचा खूप चांगला वापर केला आपण वेळोवेळी आदेश म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेऊन आधीच आपल्या जिल्ह्यांमध्ये काढले म्हणजे मग ते मंगल कार्यालय बंद असण्याचा ऑर्डर असेल किंवा इतर कुठे जिथं जिथं आपल्याला असं वाटलं की गर्दी होण्याची ठिकाणं आहेत इव्हन एपीएमसीसुद्धा बंद करण्याचा निर्णय आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा आपण घेतला आणि मला सांगायला आनंद होतो की नाशिकमधल्या जनतेने खूप चांगली साथ त्याला दिली दोन पाच टक्के कुठेतरी उल्लंघन होतं पण जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोक स्वतःहून खूप धीराने वागले लॉकडाऊनमधला त्रास किती होता मी जवळून बघितलेला आहे की उत्पन्नाची साधनं नष्ट झाली होती पण तरीसुद्धा आपला जीव महत्त्वाचा आहे दुसऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे ह्या भावनेने नागरिकांनी खूप चांगला एकोपा दाखवला आणि आपण नाशिकच्या चांगूलपणाला जागलो असं म्हणता येईल तर मला वाटतं हे लोकप्रतिनिधी असतील आपले सगळे शासकीय अधिकारी कर्मचारी असतील आणि नागरिक यांनी सगळ्यांनी मिळून छान साथ दिल्यामुळं आपण व्यवस्थितरित्या काम करू शकलो नक्कीच सर धन्यवाद सर सर पहिल्या टप्प्यात मालेगाव आणि दुसऱ्या टप्प्यात ना नाशिक तर म्हणजे अतिशय असा वाईट हा काळ होता तर या काळात पोलीस कर्मचारी देखील बाधित झाले तर या सगळ्यात म्हणजे कसं जमवून आणलं सगळ्यांनी कशी साथ दिली या काळात पोलीस आरोग्य कर्मचारी हे तर फ्रंटलाईनला होते त्यामुळे पहिला अटॅक हा जो ज़ा झाला त्यांच्यावरच झाला पण मला असं वाटतं की आपल्या इथले जे कोणी पोलिस अधिकारी आहेत म्हणजे त्यावेळी आरती सिंग मॅडम होत्या नंतरची जी पण टीम आली विश्वास नांगरे पाटील साहेब असतील किंवा नंतर पांडेसाहेब असतील सचिन पाटील साहेब असतील ह्या सगळ्या मंडळींनीसुद्धा पोलिसांच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप चांगल्या उपाययोजना केल्या आपण इथं एक करोना केअर सेंटर उभं केलं आणि न्यूज इंडिया ट्वेंटी सेवन नाशिक